गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात शहराच्या आजूबाजूनं गोदस्करी चालू आहे. म्हणजे गाई चोरून न्यायच्या आणि त्या कत्लीसाठी वापरायचा असा एक दुर्दैवी प्रकार चालू आहे. रात्री अशीच एक घटना आपलं नायगाव बोर्डी आहे की त्या ठिकाणच्या चमक फाट्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्री 11-12 सुमारास उघडकीस आणली. एक बोलेरो गाडी होती, त्याच्यातही 4-5 जण होते आणि त्याच्यानंतर एक इनोव्हा गाडी होती. याच्यातून काही गो तस्कर अचलपूरच्या दिशेनं गाईले घेऊन चालले होते, कोंबून घेऊन चालले होते अक्षरशः. त्यातल्या राजू 15 गाई होत्या, एक गाय तर राजू त्याची दबू दबू मेली. तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी एक हा उपक्रम राबवत 14 गाईले जीवदान दिलं. तातडीनं त्यानं काय केलं, अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन लावला की या लवकर म्हणे या ठिकाणी की नाही म्हणे, या ठिकाणी चोरून गाई घेऊन चालल्या म्हणे. हे प्रकरण उघडकीस आल्याच्यानं राजीव त्या गाईचे जीव वाचले. एक तर काय झालं आहे, तालुक्यात मोठ्या प्रमाणात गो तस्करीले सध्या की नाही लय खतरनाक रात्री बेरात्री गो तस्करीचं काम चालू आहे. मतलब हो, पोलीस प्रशासनाने बिन जरा सर लक्ष देणं गरजेचं आहे ना बाबा. इकून मध्य प्रदेश आणि तसेच इकडच्या बाजून म्हणजे धारणी रोळणं, इकडच्या बाजूनं बैतूर रोळणं, रातच्या पोटात ह्या गाई येतात. ह्या तर राजू तिकून कुठून तरी चोरून आणल्या होत्या. तुम्ही पाहत असाल हे एक पिकअप गाडी आहे, पिकअप गाडीत की नाही ते गो तस्करी चालू होती. तर बजरंग दलाच्या कार्यकर्ते एकदम सक्षम कार्यकर्ते आहेत, येणं रातोरात हे मोहीम राबवली. मधलं चमकचे कार्यकर्ते जवळपास मधलं 150 कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि येईनं हा उपक्रम राबवला आणि त्या ठिकाणी ज्या गाई आहेत की नाही त्या गाई पकडून पोलिसाला ताब्यात दिल्या. गाई ज्या सध्या जे गोरक्षण मंडळ आहे म्हटलं भाऊ आपल्या रासेगावचं, त्या ठिकाणी त्या गाई पाठवल्या असून आता त्या गाईले त्या माध्यमातून जीवदान भेटला. पण लोकांच्या राजाव समजत नाही, गाई दुपती असते त्या टाईमले की नाही मस्त तिचं रात्री रोज दूध तूप येतात. म्हटलं राजाऊन जराशी म्हातारी झाली की ह्या गाई की नाही कसायले इकून टाकतात. तर त्याचं भगवंत पहिलंच, गाईचं गो हत्या म्हणजे लय मोठं पाप आहे मतलब. पण ह्या गाई मले बोलणाऱ्या माणसानं सांगितलं की ह्या गाई म्हणते बहुतेक म्हणते चोरून आणल्या होत्या. तर ह्या गाई वाचवण्यास सध्या यश आलं. पण अशाच प्रकारची एक दुसरी घटना मतलब हो, अंजनगाव दर्यापूर रोडचा जो टी पॉईंट आहे की दर्यापूर, त्या ठिकाणी गाई गो तस्करी होत होती. तर परतवाडा शहरातल्या शक्ती फाउंडेशनच्या कार्यकर्ते जसं माहीत झालं म्हटलं हे परतवाड्याहून त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी ज्या गाई आहेत ना त्या गाई त्यानं वाचवल्या. तुम्ही सध्या पाहत असाल की शक्ती फाउंडेशनचे कार्यकर्ते साऱ्या सारे त्या टेम्पोत बसल्यात आणि ह्या साऱ्या गाई वाचवल्या. शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद सिंग गडरेल, याशिवाय राम बघेल, याशिवाय श्यामसिंग गडरेल आणि शक्ती फाउंडेशनचे सारे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि त्यानं त्या साऱ्या गाई वाचवल्या. यात त्याला मदत जे भेटली दर्यापूरचे कर्तव्य दक्ष ठाणेदार संतोषराव टाले साहेब आले म्हटलं ताकदनं आणि त्यानं त्या गाई वाचवण्यास मदत केली आहे. राजू पहा एवढा मोठा हा जो टेम्पर आहे ना, नंतर ह्या साऱ्या गाई सुरक्षित ठिकाणी ठेवल्यात. पहा राजू कोण्या पद्धतीनं कोंबून ठेवल्या, तो कशा बांधून ठेवल्या त्या गाई लोकल राजू समजत नाही. गो तस्कर कोण आहे साऱ्याला माहीत आहेत ना कोण आहेत तर ते काय करतात त्याच्यात. तर अशा प्रकारची गो तस्करी बजरंग दल आणि शक्ती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्या. त्यानं की नाही गो तस्कराचे म्हटलं सध्या धाबेदण आणले आहेत. पहा अरे राजाओ कशा कोंबू आणल्या हो एवढ्याशा गाडीत, म्हणते 50-60 गाई होत्या म्हटलं त्यात भाऊ. तर ह्या बजरंग दल आणि शक्ती फाउंडेशननं ह्या दोन्ही उपक्रम राबून की नाही शेकडो गाईले सध्या जीवदान दिला. बातमी जशी आहे तशी गावरान घंटीवर.